नमस्कार, देवश्री किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आषाढी एकादशी आलेली आहे। आज आपण आषाढी एकादशीनिमित्त खमंग असा पुरी भाजीचा बेत करणार आहोत। तर उपवासाची पुरी भाजी कशी बनवायची ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे। एकदम सोपी रेसिपी आहे, चवीला एकदम मस्त पुऱ्या तयार होतात। त्याबरोबर पुरीबरोबर खाण्यासाठी बटाट्याची आणि ओल्या खोबऱ्याची भाजी कशी बनवायची ते सुद्धा मी या रेसिपीमध्ये तुम्हाला दाखवणार आहे। एकदम सोपी रेसिपी आहे आणि चवीला मस्त लागते। तुम्ही या पद्धतीने नक्की करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल। नेहमी नेहमी आपले उपवास असतात, तर उपवासासाठी साबुदाणा किंवा भगरीचा भात किंवा वरईचा भात नेहमी नेहमी खावासा वाटत नाही। तर ही एक आगळी वेगळी रेसिपी आहे, थोडीशी चविष्ट आहे, खमंग आहे। तुम्ही नक्की बनवून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल। आषाढी एकादशी निमित्त आज आपण ही रेसिपी बनवतोय। एकदम मस्त रेसिपी आहे। आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। उपवासाची पुरी भाजी करण्यासाठी प्रथम आपण पुरीचं पीठ मळून घेऊयात, त्यासाठी साहित्य पाहूया। तर इथे मी मध्यम आकाराची 4 बटाटी शिजवून घेतली, नंतर ती खिसणीने खिसून घेतलेली आहे। शक्यतो बटाटा खिसणीने खिसून घ्या, म्हणजे तो पिठामध्ये एकजीव होतो आणि पुऱ्या छान होतात। तर एक वाटी फक्त भगरीचं पीठ घेतलं आहे, म्हणजेच वरईचं पीठ। थोडंसं तेल, लाल तिखट, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा जिरे पूड घेतलेली आहे। तर तुम्ही अख्खे जिरे घातले तरीही चालेल। तर इथे मी या पाटीमध्ये डायरेक्ट बटाटे किसून घेतलेले आहेत। आपण हे पीठ मळून घेऊयात। आता यामध्ये आपण हे भगरीचं पीठ घालूया, म्हणजेच वरईचं पीठ घालूया। 4 बटाट्यांसाठी मी साधारण 1 वाटी एवढं पीठ घेतलेलं आहे। चवीनुसार लाल तिखट घालूया। लाल तिखट तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही हिरवी मिरचीचा ठेचा करून यामध्ये घालू शकता। चवीनुसार मीठ घालूया आणि अर्धा चमचा फक्त जिऱ्याची पूड आहे। जे पदार्थ उपवासाला चालतात ते तुम्ही यामध्ये घालू शकता। मी इथे कोथिंबीर वापरलेली नाही, कारण आमच्या इकडे उपवासाला अजिबात चालत नाही म्हणून मी वापरत नाही। तुमच्याकडे खात असतील तर तुम्ही त्यामध्ये घालू शकता। आता आपण हे छान असं एकजीव याचा गोळा छान मळून घेऊयात। छान असं पीठ आपलं मळून झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। जास्त घट्टही करायचं नाही आणि जास्त पातळही करायचं नाही। आता बटाटे तुमची कशी शिजली आहे, जास्त मऊ झालेत का जास्त शिजलेली नाहीत? जर जास्त शिजलेली नसतील तर पिठाचं प्रमाण याला कमी लागतं, पण शक्यतो बटाटे मऊ शिजून घ्या, म्हणजे छान पीठ मळता येतं आणि वरईचं किंवा भगरीचं पीठही यामध्ये व्यवस्थित मळलं जातं। त्यामुळे थोडंसं मऊ बटाटे शिजवून घ्यायची। आता वरून 1 चमचाभर तेल लावून घेऊया। आणि आता हे पीठ आपण झाकून ठेवूया आणि 15 ते 20 मिनिटे छान भिजवून घेऊया। आता आपलं पुरीचं पीठ भिजतंय, तोपर्यंत आपण पुरीसाठी लागणारी भाजी करून घेऊया। तर भाजी करण्यासाठी 2 बटाटे मी बारीक फोडी करून घेतलेले आहेत आणि साधारण 1 वाटी एवढं मी ओलं खोबरं मिक्सरवरती बारीक करून घेतलेलं आहे। खोबरं बारीक करताना यामध्ये मी पाणी घातलं आहे आणि भरपूर छान असं बारीक करून घेतलं आहे, जेणेकरून यातलं दूध निघावं एवढं बारीक करून घ्यायचं आहे। फोडणीसाठी तेल, चवीनुसार मीठ, चवीनुसार लाल तिखट, 1/2 चमचा जिरं आणि 1/2 चमचा जिरे पूड घेतलेले आहे। तर याची भाजी तयार करून घेऊया। कढई गरम झालेली आहे, यामध्ये आपण फोडणीसाठी तेल घालूयात। साधारण 2 चमचे एवढं तेल घालायचं आहे। तेल छान गरम झालेलं आहे, यामध्ये प्रथम जिरे घालूया। जिरे थोडेसे तळतळले की गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे आणि यामध्ये जिरे पूड घालूया। चवीनुसार लाल तिखट घालूया, चवीनुसार मीठ घालूया आणि हे थोडं फोडणीमध्ये परतून घेऊया। आता यामध्ये आपण ओला नारळ बारीक करून घेतलेला तो घालूया। थोडंसं पाणी घालूया
भाजी तुम्हाला कितपत घट्ट पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता। आता या भाजीला थोडीशी उकळी काढून घेऊया। आता यामध्ये आपण शिजून घेतलेल्या बटाट्याच्या फोडी घालूया। हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तुम्हाला जर फक्त ओलं खोबरं वापरायचं नसेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं शेंगदाणेसुद्धा घालू शकता। शेंगदाणे बारीक करतानासुद्धा त्यामध्ये थोडंसं पाणी घाला आणि नंतर मिक्सरवरती बारीक करून घ्या। एकदम छान अशी त्याची पेस्ट तयार करून घ्यायची, म्हणजे छान भाजी चवीलाही खूप मस्त लागते आणि दाटसर अशी घट्ट भाजी होते। तर इथे फक्त मी नारळ, ओला नारळ वापरलेला आहे। चवीला उपवासाची भाजी एकदम भन्नाट लागते। कधीही तुम्ही ओल्या नारळाची भाजी करून बघा, एकदम मस्त लागते। आता इथे आपल्या भाजीला छान उकळे आलेली आहे। भाजी जास्त शिजवायची गरज नाही, कारण आपण यामध्ये शिजलेला बटाटा घातलेला आहे, त्यामुळे फक्त उकळी आली की गॅस बंद करायचा आणि एका वाटीमध्ये ही भाजी काढून घ्यायची। 15 ते 20 मिनिटे झालेली आहेत आणि पीठ आपलं छान भिजलेलं आहे। परत एकदा थोडंसं हे मळून घेऊयात। आता हे व्यवस्थित परत एकदा मळून झालेलं आहे। हे एक लक्षात ठेवा, हे पीठ जास्त वेळ भिजवायचं नाहीतर हे वरईचं पीठ आहे, भगरीचं पीठ आहे, त्यामुळे जास्त वेळ भिजलं तर हे भिसभिसं होतं। त्यासाठी अगदी 10 ते 15 मिनटे किंवा जास्तीत जास्त 20 मिनिटे भिजवून घ्यायचं आहे। आता आपण हे बाजूला काढूया आणि याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊयात। तुम्हाला जेवढ्या आकाराच्या पुऱ्या तयार करायच्या आहेत त्यानुसार तुम्ही याचे गोळे तयार करू शकता। हे पहा अशा पद्धतीने। आता याच्यावरती एक प्लॅस्टिकचा कागद ठेवायचा आणि त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती ही गोळी ठेवायची आणि यालाही थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि हाताने थोडंसं हे असं दाबून याची पुरी तयार करून घ्यायची। आणि तुम्हाला असं जर जमत नसेल तर तुम्ही आणखी एक कागद घ्या आणि याच्यावरून ठेवा आणि हे व्यवस्थित असं बोटाने सारून याची पुरी तयार करून घ्या। हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित अगदी छान अशा गोल गरगरीत येतात। आणि हे भगरीचं पीठ आहे त्यामुळे हे चिकट नसतं, त्यामुळे पुरी चिरली जाते, त्यासाठी हे अशा पद्धतीने करून घ्यायचं। तुम्ही पाहू शकता पुरी जास्त जाडही करायची नाही आणि जास्त पातळही करायची नाही, मीडियम अशी पुरी करायची आहे। तुम्ही पाहू शकता याची जाडी। इथे आपली पुरीही तयार झालेली आहे आणि तेलही इकडे गरम करायला ठेवलेलं आहे। आता आपण ही पुरी तळून घेऊया। अगदी हलक्या हाताने ही पुरी हातावरती घ्यायची आणि नंतर तेलामध्ये सोडायची। तेल छान कडकडीत गरम करून घ्या, म्हणजे पुरी टम्म फुगते। तुम्ही पाहू शकता पुरी आपली टम्म फुगलेली आहे। दोन्ही बाजूंनी छान अशी खरपूस तळून घ्यायची आहे, म्हणजे छान अशी क्रिस्पी होते। दोन्ही बाजूंनी छान असा खरपूस रंग आलेला आहे। आता आपण ही पुरी काढून घेऊया। अशाच पद्धतीने आपण बाकीच्या पुऱ्या सुद्धा करून घेऊयात। पुरी थोडीशी जाड ठेवायची, म्हणजे ती छान फुगते। आणि जर तुम्हाला जाड पुरी आवडत नसेल तर तुम्ही अगदी पातळ लाटून सुद्धा अशा क्रिस्पी एकदम पुऱ्या तयार करू शकता। इथे मी एक दोन पुऱ्या केलेल्या आहेत, तुम्हाला पुढे मी दाखवणारच आहे। एकदम मस्त अशा खरपूस तळून घ्यायच्या, म्हणजे एकदम खमंग लागतात, अगदी तोंडाला चव आणणाऱ्या या उपवासाच्या पुऱ्या आहेत। तुम्ही या पद्धतीने नक्की करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडतील। आषाढी एकादशीनिमित्त मस्त अशी आपली चविष्ट उपवासाची पुरी भाजी तयार आहे। तुम्ही पाहू शकता पुऱ्या एकदम मस्त झालेल्या आहेत आणि भाजी तर चवीला एकदम भन्नाट लागते। या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल। आपले नेहमी नेहमी उपवास असतात तर उपवासाला नेहमी शाबू खाऊन किंवा वरईचा भात खाऊन खूप कंटाळा आलेला असतो, तर अगदी ही सोपी रेसिपी आहे। सोप्या पद्धतीने मस्त अशा आपण पुरी भाजी तयार करू शकतो आणि खमंग पुऱ्या तयार होतात। अजिबात या पुऱ्या तेलकट झालेल्या नाहीत। तुम्ही पाहू शकता मस्त झालेले आहेत। एक पुरी मी तुम्हाला तोडून दाखवते। अगदी क्रिस्पी खुसखुशीत अशा या पुऱ्या तयार झालेल्या आहेत। तुम्ही पाहू शकता मस्त
खूप सोपी रेसिपी आहे, या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडतील। आणि या पुऱ्या मी थोड्याशा जाड लाटल्या होत्या त्यामुळे छान फुगलेल्या आहेत, पण तुम्हाला जाड पुऱ्या आवडत नसतील तर तुम्ही अगदी पातळ पुऱ्या लाटून घ्या। त्या अशा इथे तुम्ही पाहू शकता, या मी लाटून घेतल्यात, जास्त पातळ लाटलेल्या आहेत पण फुगलेल्या नाहीत। तर अशा पद्धतीने तुम्हाला हवे असतील तर करू शकता, चवीमध्ये अजिबात बदल नाही, फक्त जाड केल्यानंतर फुगतात आणि पातळ लाटल्यानंतर त्या फुगत नाही, एवढाच फरक आहे, चवीला एकदम मस्त लागतात। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा। या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर बेल आयकनवरतीही क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील। धन्यवाद।